20 नोव्हेंबर 2020 रोजी CCIM म्हणजे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंटरनल मेडिसिन, जे आयुर्वेदिक शास्त्रावरती नियंत्रण आणि नियोजन करतं, त्यांनी एक अधिसूचना जाहीर केली. त्या अधिसूचनेमध्ये त्यांनी आयुर्वेदिक पदवीधर लोकांना, डॉक्टरांना, साधारणतः 58 सर्जरीज करण्याची परवानगी दिली. ह्या 58 सर्जरीजमध्ये ENT, ऑफ्थॅमॉलॉजी, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जरी तसेच डेंटल सर्जरी ह्या अशा प्रकारच्या सर्जरींना त्यांना परवानगी देण्यात आली. सर्वप्रथम इंडियन मेडिकल असोसिएशन नॅशनल हेडक्वार्टर्स राज्यशाखा व जळगाव IMA याचा विरोध करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्जरी हे नाजूक शास्त्र आहे. ज्यावेळेस MBBS डॉक्टर्स हे शिक्षण घेऊन तयार होत असतात, तर शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा एक कोर्स डिझाईन केलेला असतो. त्यामध्ये 4.5 वर्षे त्याला कॉलेजमध्ये थेरॉटिकल शिकवण दिली जाते. त्यामध्ये ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी सारखे विषय शिकवले जातात. तदनंतर त्यांना क्लिनिकल नॉलेज दिले जाते आणि त्यानंतर 1 वर्षाच्या इंटर्नशिपनंतर MBBS डॉक्टर तयार होतात. त्यानंतर त्याला जर सर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्याला 3 वर्षाचं शिक्षण घेतलं जातं आणि ते टोटली हॉस्पिटल साईडला असतं. आणि राज्य शासनाने MBBS नंतर 1 वर्ष आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष असा गव्हर्नमेंटचा बॉन्डसुद्धा विद्यार्थ्यांना पूर्ण करायला लावलेला आहे. त्यामुळे जेव्हा हे इंडिपेंडंट सर्जरीसाठी डॉक्टर्स तयार होतात, ते पूर्ण नॉलेज घेऊन आणि ज्ञान घेऊन आलेले असतात. पण BMS पदवीधर नंतर हे मॉडर्न मेडिसिनमध्ये बॅकडोर एंट्री हे IMAला मान्य नाही. यामुळे वैद्यकीय व्यवसायावर नुसता परिणाम होणार नाही, तर रुग्णांवरती फार मोठा याचा वाईट परिणाम होणार आहे. कारण अर्धवट नॉलेज हे फार डेंजरस असतं, म्हणून IMA याचा जाहीर निषेध करतं. IMA इंडियन मेडिकल असोसिएशनने यासाठी निदर्शने करण्याचे ठरवलेले आहे. तर याचा सर्वात सुरुवातीला आम्ही जे MBBSचे विद्यार्थी आहेत, भारतात साधारणतः 20,000 विद्यार्थी आहेत, ते सर्व कॉलेजमध्ये शांतपणे निदर्शने करणार आहेत. त्यानंतर जे ज्युनियर डॉक्टर्स आहेत, जे आता पदवीधरचा अभ्यास घेत आहेत, MS करत आहेत, ते सुद्धा याच्यावरती निदर्शनं करणार आहेत आणि राज्य सरकारचा विरोध करणार आहेत. त्यानंतर आता IMA इंडियन मेडिकल असोसिएशन 8 डिसेंबर रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर 20-20 डॉक्टरांच्या ग्रुपने आपल्या हॉस्पिटलला, त्यानंतर IMA हॉल येथे निदर्शने करणार आहेत शांतपणे. आणि नंतर 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही आमचे सगळे इलेक्टिव्ह प्रोसिजर, क्लिनिक्स आणि OPD बंद ठेवणार आहे. ह्या काळामध्ये मात्र आपत्कालीन व्यवस्था, कोविड संबंधित सर्व्हिसेस, प्रसूती, इमर्जन्सी प्रसूती व अपघात विभाग हे मात्र चालू राहतील. कारण एक सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता एक सामाजिक बांधलकी बघून आम्ही सुरुवातीला हा निर्णय घेतलेला आहे. तर आम्ही 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आमच्या सगळ्या प्लॅन सर्जरीजसुद्धा बंद ठेवणार आहोत. यानंतरही जर सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर आम्ही लोकल लेवलला सेशन कोर्ट व राज्य शाखा, हायकोर्ट व नॅशनल लेवलला आम्ही सुप्रीम कोर्टात दावा दाखल करणार आहोत. आणि त्यानंतर पण जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करण्यात येईल. ज्या अनुषंगाने CCIM ही अधिसूचना जाहीर केलेली आहे, ही त्यांनी आम्हाला त्यामागे कारण असं दिलं की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स कमी आहेत. पण जर आपण सध्याची जर परिस्थिती बघितली, तर आता साधारणतः प्रत्येक तालुक्याच्या लेवलला MBBS पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स हे अवेलेबल आहेत आणि सर्व प्रकारच्या सेवा ग्रामीण भागात सुद्धा मिळत आहेत. त्यामुळे ही त्यांची जी बॅकडोर एंट्री आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये येण्याची, ती आम्हाला मान्य नाही. आमचा आयुर्वेदाला अजिबात विरोध नाही किंवा कोणत्याही थेरपीला आमचा विरोध नाही. आमचा विरोध जो आहे तो मॉडर्न मेडिसिनमध्ये वेगळ्या थेरपीच्या लोकांना अर्धवट नॉलेज देऊन त्यांना बॅकडोर एंट्री देण्याला आहे आणि त्याचा आम्हाला जाहीर निषेध आहे आणि फारच विरोध आहे. तरी आम्ही याचा यासाठी आंदोलन नक्कीच करू. हा निर्णय का घेतला असावा असं काय? त्यांनी त्यामागे तेच कारण दिलं की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स नाही आहेत. पण आपण जर सारासार विचार करून बघितलं किंवा स्वतः जाऊन बघितलं, तर तालुका लेवलला सगळ्या स्पेशालिटीचे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स ऑलरेडी सेवा देत आहेत.